नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर स्वानंद रमेश पंडित आपलं सहर्ष स्वागत करत आहे। मी तुम्हाला माझं मनोगत व्यक्त करतो। मी आयुर्वेद आणि गोविज्ञानमध्ये प्रॅक्टिस करत असताना माझ्याकडे नॉलेज त्या पर्टिक्युलर फील्डचं भरपूर होतं, परंतु ते कसं प्रेझेंट करायचं, लोकांसमोर कसं मांडायचं ह्याची मात्र मला काहीही माहिती नव्हती। आणि मी जेव्हा एके ट्रेनिंग सेंटर ज्यावेळेस मी जॉईन केलं, हे जॉईन केल्यानंतर मला माझ्यातल्या कमी उणीवा ह्या समजायला लागल्या आणि काय केलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कुठल्या चुका आपण करतो आहे त्या कशा टाळल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आपण कशी प्रगती केली पाहिजे, आपण आपलं भाषण हे कसं सुंदर नटवलं पाहिजे हे मला त्याच्यामध्ये समजलं। कसं असतं, सुंदरता ही निसर्गाने दिलेली असतेच, परंतु ज्यावेळेस आपण त्याच्यावरती अलंकार धारण करतो ना, त्यावेळेस सुंदरता अधिक उठून दिसते। अगदी त्याचप्रकारे नॉलेज हे तुम्हाला पब्लिक स्पीकिंगमध्ये असलंच पाहिजे, परंतु जोपर्यंत आपण ह्याचं पब्लिक स्पीकिंगचे कोर्सेस लावत नाही आणि त्याचा अलंकार जोपर्यंत घालत नाही तोपर्यंत त्याला साज येत नाही, असंच मला झालेलं आहे। ज्यावेळेस मी हे पब्लिक स्पीकिंगचा कोर्स मी जॉईन केला KK ट्रेनिंग सेंटरमध्ये, त्यावेळेस माझ्याकडं टायमिंग आणि डायलॉग डिलिव्हरी कशी करावी ह्याचं काहीही नॉलेज नव्हतं। डायरेक्टली मी टॉपिकवरती यायचो आणि बोलायला लागायचो, त्याच्यामुळं ते एक असं रफ माझं प्रेझेंटेशन जायचं। परंतु आज गेली 15 दिवस झालेत मी हे ट्रेडिंग सेंटर जॉईन केले आणि KK सिंग सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस हे प्रशिक्षण घेतलं, त्यावेळेस त्यांनी माझ्यातल्या सगळ्या चुका ह्या प्रत्यक्षात व्हिडिओद्वारे दाखवून ह्या दूर केल्या। आणि त्या दूर केल्यानंतर माझ्यामध्ये जो काही विकास झाला, जो व्यक्तिमत्वामध्ये असेल किंवा जो स्टेज डेअरिंगमध्ये असेल किंवा प्रेझेंटेशनमध्ये असेल, तो आमूलाग्र बदल झालेला आहे। आज मी कॉन्फिडेंटली बोलू शकतो, कॉन्फिडेंटली मी लोकांसमोर मुद्दा मांडू शकतो आणि तो पटवूनसुद्धा देऊ शकतो, हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आलेला आहे। तो फक्त KK ट्रेनिंग सेंटरच्यामुळं, कारण याच्यामध्ये आम्हाला असे छोटे छोटे फॉर्म्युले शिकवले गेले की त्या फॉर्म्युल्यांमुळं भरपूर काही मला जे ज्या चुका माझ्या आहेत त्या मला समजलेल्या आहेत आणि काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे ह्याचं सुद्धा मार्गदर्शन मिळालं। म्हणजे उदाहरण जर आपण पाहिलं तर प्लेचा फॉर्म्युला असेल, प्लेचा फॉर्म्युला कसा वापरायचा आहे, पीपलचा फॉर्म्युला कसा वापरायचा आहे, ऑसमचा फॉर्म्युला कसा वापरायचा आहे। शब्द छोटे छोटे आहेत पण त्या शब्दामध्ये असलेला मतितार्थ मात्र खूप गहन आहे। आणि ज्यावेळेस ह्या छोट्या छोट्या चुका ज्यावेळेस आपण टाळतो ना, त्यावेळेस आपलं प्रेझेंटेशन हे अतिशय सुंदर असं बनतं आणि लोकांना आकर्षक असं बनतं। जो शार्पनेस आला पाहिजे तो शार्पनेस ह्या ट्रेनिंग सेंटरमुळे येतो। आणि मला नेहमीच सगळ्यांना एक सांगावंसं वाटतं, मार्केटमध्ये अनेक ट्रेनिंग आहेत, अनेक प्रशिक्षण आहेत, परंतु ना एक लक्षात ठेवा, ट्रेनिंग आणि कोचिंग याच्यामध्ये फरक आहे जो मी अनुभवलेला आहे। मित्रांनो, मी ट्रेनिंगसाठी 1,00,000 रुपये खर्च केले, मला त्याचा काही उपयोग झाला नाही। ट्रेनिंगमध्ये मी 1,00,000 रुपये खर्च केले, मला त्याचा काहीही उपयोग झाला नाही, सगळे पैसे वाया गेले। कारण ट्रेनिंगमध्ये फक्त स्पीकर समोर बोलतो आणि आपल्याला त्याचा काहीच फायदा होत नाही, आपण फक्त ऐकत असतो आणि घरी आल्यानंतर आपलं रुटीन चालू होतं, त्याच्यातून आपल्याला काहीही मिळत नाही। पण ज्यावेळेस आपण स्वतः स्टेजवरती येतो आणि स्टेजवरती येऊन ज्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी आपण प्रत्यक्षात करायला जातो, ज्यावेळेस प्रत्यक्षात ते आपण करत असतो, त्यावेळेस मात्र खरी डेव्हलपमेंट ही सुरू होते। म्हणून आजकाल ह्या पब्लिक स्पीकिंगमध्ये असणारे भरपूर काही जे ट्रेनिंग सेंटर आहेत हे आपण जॉईन करणं का गरजेचं आहे, कारण कोचिंगची गरज आहे, ट्रेनिंगची नव्हे। ट्रेनिंग मिळते, इन्फॉर्मेटिव्ह सगळं काही असतं, परंतु प्रात्यक्षिकं जी आहे ती अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ती आपल्याला मिळणंसुद्धा तेवढंच गरजेचे आहेत, एवढंच मी सांगतो। कारण बदल माझ्यामध्ये झाला, मी बी घडलो, तुम्ही बी घडाणार, एवढंच मी सांगेन। धन्यवाद।